तुम्ही एक घर खरेदी करत आहात आणि तुम्हाला शोधायचे आहे की ते घर किती मोठे असेल आणि त्यासाठी तुमच्याजवळ त्या घराचा नकाशा अशा पद्धतीने आहे आणि तुम्हाला शोधायचे आहे की त्या घराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर हे तुम्ही कसे करू शकता तुम्हाला माहिती आहे की आयताचे क्षेत्रफळ आपण कसे काढतो ते परंतु ही जी आकृती आहे ती आकृती कोणताही आयत नाही किंवा कोणत्याही आयतासारखी दिसत नाही तर तुम्ही या आकृतीचे क्षेत्रफळ कसे काढाल असे असले तरी आपण या आकृतीला छोट्या छोट्या आयतांमध्ये विभागू शकतो आणि त्या छोट्या छोट्या आयतांचे आपण जर क्षेत्रफळ काढले आणि त्या सर्व आयतांच्या क्षेत्रफळांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला या संपूर्ण आकृतीचे एकूण क्षेत्रफळ मिळू शकते तर चला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण हा आयत घेऊया आणि या आयताची लांबी आहे वीस फूट आणि रुंदी आहे वीस फूट आणि हा आयत असल्याने या आयताच्या समोरासमोरील बाजू असतात समान म्हणजेच जर ही बाजू वीस फूट असेल तर ही ही बाजू असेल वीस फूट आणि जर ही बाजू असेल वीस फूट तर ही सुद्धा बाजू असेल वीस फूट आणि आपल्याला शोधायची आहे की या चौरसाकृती आयताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे आणि हे आपण करू शकतो लांबी गुणिले रुंदी म्हणजेच याची लांबी आहे वीस फूट गुणिले वीस फूट आणि जर आपण यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल वीस गुणिले वीस होतात चारशे आता आपण हा आयत घेऊयात येथे हा दुसरा तयार आयत तयार झालेला आहे आणि या आयताची रुंदी आहे सव्वीस फूट या आयताची जी समुख भुजा आहे तिची सुद्धा लांबी असेल सव्वीस फूट ही भुजा आणि ही भुजा किती असेल आपल्याला माहिती आहे की ही बाजू आहे वीस फूट आणि तिच्या समोरील ही जी बाजू आहे ही आहे वीस फूट आणि या वीस फुटामधून आपण जर हे पाच फूट वजा केले तर आपल्याला ही जी बाजू आहे ती ते आपल्याला मिळेल पंधरा फूट आणि जर ही बाजू असेल पंधरा फूट तर ही बाजू असेल पंधरा फूट म्हणजेच या आयताचे जर क्षेत्रफळ आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला करावे लागेल पंधरा गुणिले सव्वीस फूट आणि या पंधरा आणि या सव्वीसचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळेल सव्वीस गुणिले पंधरा होतात तीनशे नव्वद आता आपण या मोठ्या आयताचा विचार करूयात हा जो आयत आहे हा अशा पद्धतीने येथे तयार होतो आता आपल्याला या आयताची लांबी माहिती आहे ती आहे अठरा फूट परंतु ही जी बाजू आहे तिची पूर्ण लांबी आपल्याला माहिती नाही तर ही जी छोटी बाजू आहे ती आहे आठ फूट आणि ही मधली जी बाजू आहे ती वीस फूट आणि ही आहे सव्वीस फूट आणि या सर्वांची जर बेरीज केली तर ती आपल्याला मिळते आठ आणि वीस होतात अठ्ठावीस फूट अठ्ठावीस आणि हे सव्वीस मिळून होतात चोपन्न फूट म्हणजेच ही बाजू आहे एकूण चोपन्न फूट आणि जर ही बाजू चोपन्न फूट असेल तर तिची सम्मुख बाजूसुद्धा असेल चोपन्न फूट आणि जर ही बाजू अठरा फूट असेल तर तिची सम्मुख बाजू असेल अठरा फूट आणि या संपूर्ण आयताचे क्षेत्रफळ असेल लांबी गुणिले रुंदी आणि आपण म्हणू शकतो याची रुंदी आहे चोपन फूट त्याला गुणिले ही जी उंची आहे किंवा लांबी आहे ती आहे अठरा फूट आणि या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर चोपन गुणिले अठरा होतात नऊशे बहात्तर आता आपल्या जवळ हा शेवटचा एक आयत उरलेला आहे आणि या आयताची आपल्याला लांबी माहिती आहे ती आहे, आहे पंधरा फूट आणि रुंदी आहे पंचवीस फूट आणि जर आपल्याला या आयताचे क्षेत्रफळ जर काढायचे असेल तर ते आपल्याला मिळेल पंधरा गुणिले पंचवीस फूट आणि जर आपण पंधरा गुणिले पंचवीस केले तर आपल्याला मिळतील तीनशे पंच्याहत्तर आणि आता आपण या सर्व आयतांच्या क्षेत्रफळांची जर बेरीज केली तर आपल्याला या संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ मिळेल म्हणजेच आपल्याला येथे यांची करावी लागेल बेरीज आणि ही बेरीज केली की आपल्याला संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ मिळेल तर चला करूयात येथे एकक स्थानी आहेत शून्य येथे आहेत शून्य आणि येथे आहेत दोन आणि येथे आहेत पाच पाच एकक आणि दोन एकक होतात सात एकक म्हणजेच आपल्याला एकक स्थानी मिळतील सात एकक आपण दशक स्थानी जाऊयात येथे आहे शून्य दशक शून्य दशक आणि नऊ दशक होतात नऊ दशक नऊ दशक आणि सात दशक होतात सोळा दशक सोळा दशक आणि सात दशक होतात तेवीस दशक म्हणजेच आपल्याला इथे लिहावं लागेल तीन दशक आणि जो दोन आहे तो लिहावा लागेल शतक स्थानी म्हणून आता जर आपण या शतक स्थानाकडे जर गेलो तर येथे आहेत चार शतक येथे आहेत तीन शतक चार शतक आणि तीन शतक होतात सात शतक सात शतक आणि नऊ शतक होतात सोळा शतक सोळा शतक आणि तीन शतक होतात एकोणीस शतक आणि जो हातचा आलेला आहे तो जर मिळवला तर एकोणीस आणि दोन होतात एकवीस शतक म्हणजेच आपल्याला इथे मिळतात एकवीस शतक आणि आपण म्हणू शकतो की या संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ आहे दोन हजार एकशे सदौतीस चौरस फूट किंवा फूट स्क्वेअर